कल्याणचे लाडके खासदार आणि खासदार इथे आलेले आहेत आणि तरुण साहेबांचा तुम्हाला एकमेकांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद तशा प्रकारचा अनुभव नाही. आपण पाहिलं की या दहीहंडीला एक वेगळं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे. प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये दहीहंडी जो आहे तो साजरा केला जातो या ठिकाणी. आता हे मी पश्चिमेला होतो डोंबिवलीच्या, त्याच्या अगोदर ठाण्यामध्ये होतो. हजारोच्या संख्येने जे आहे ते गोविंदा पथक त्या ठिकाणी सहभागी घेत आहेत आणि आता इथे राजेश मोरेने आयोजित केलं. आता आपण पाहता या ठिकाणी महिलाही जे आहेत याच्यामध्ये मागे नाही. इथे महिलांनी आता 3 थर लावलेला आहे या ठिकाणी. मला वाटतं गेल्या वर्षापासून दहीहंडीला आगळंवेगळं स्वरूप जे आहे या ठिकाणी आलेलं आहे. एक दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा तो देखील देण्याचं काम जे आहे ते आपल्या सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलं. म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे युवक जे आहे युवती जे आहेत या दहीहंडी गोपाल काळामध्ये जे आहेत दहीहंडीमध्ये सहभागी होत आहेत. मोठी मोठी नवीन नवीन मंडळं जी आहेत ती तयार होत आहेत या ठिकाणी. यावर्षी प्रो गोविंदा देखील आपण साजरा केला. पहिल्यांदाच जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जसं प्रो कबड्डी आज प्रो गोविंदा देखील आपण त्या ठिकाणी साजरा केला आणि वेगळे प्लॅटफॉर्म जे आहे ते युवकांना उपलब्ध करून दिलं. त्या ठिकाणी इन्शुरन्स काढण्याचं कामही आपण त्या ठिकाणी केलं. तर एक असं गोविंदाला एक प्रोफेशनल लेवलचा खेळ जो आहे साहसी खेळ जो आहे हा बनवण्यासाठी जो आहे त्याला साहसी खेळाचा दर्जा देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेला आहे. मला वाटतं ह्याच्यामुळे जो आहे हा युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्याबद्दलचा उत्साह आहे आकर्षण आहे. म्हणून एवढा मोठ्या प्रमाणात सगळीकडेच आणि सगळ्या सणांवरचे निर्बंध देखील आपण आठवले. म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे तरुणाई आपल्याला दिसते. ज्याप्रमाणे तरुणा इथं दिसतंय ते तरुण ह्या कल्याणकुंच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त खेळामध्ये वगैरे असे प्रावीण्य करतात आणि वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांची प्रगती करत आहेत. त्यांच्यासाठी काय वेगळं असं आहे कल्याणचं एक वैशिष्ट्य आहे. कबड्डी प्रो कबड्डी असेल प्रो गोविंदा असेल आता शूटिंग असेल वेगवेगळे खेळ असेल याच्यामध्ये जे आहे ते कल्याणची मुलं जी आहेत ती नेहमीच जे आहे ते अव्वल आलेली आहे. त्यांना जे काय प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते आम्ही वेळोवेळी करत असतो. कल्याणच्या तरुणांना नेहमी प्रोत्साहन देणारे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं की कोणत्याही प्रकारे तरुणांनाही त्यांना जतन केलं जाणार आहे. जय महाराष्ट्र. दोन्ही